नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट। मित्रांनो, कंबाइंड पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 15 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तावर आधारित असतात, तर हे 15 प्रश्न बऱ्याच वेळा कट ऑफ ठरवणारे असतात। या 15 प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, मी प्रत्येक वर्षाचे कंबाइंडचे जे प्रीलिम्सचे पेपर आहेत, तर त्यातील जे 15 क्वेश्चन आहेत ना, तर ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व करून देणार आहे की नेमके कसे तुम्ही सोडवायला पाहिजे होते। आणि त्यानुसार त्याचे दोन फायदे होतील, एक तर तुम्हाला प्रश्न कसा सोडवायचा हे कळेल, आणि पुढील परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात व ते कशा प्रकारे हँडल करायचे हे देखील तुम्हाला कळेल। तर त्यामुळेच आज आपण MPSC संयुक्त गट व 2021 पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत त्यांचे सोल्युशन्स बघणार आहोत की नेमके ते कसे सॉल्व करायचे। अगदी इझी असतात मित्रांनो प्रश्न, परंतु मी देखील समजू शकतो की पेपरमध्ये तुम्हाला एकच तास असतो आणि त्यामध्ये 100 प्रश्न कव्हर करणं, त्यातल्या त्यात गणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन सॉल्व करायचे असतात, तर ते सोडवणं खूप कठीण जातं। म्हणून हा घटक नेहमी बरेच मुलं स्किप करतात किंवा यातील काही प्रश्न सोडवतात, काही सोडवत नाही। परंतु जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच या विषयामध्ये 15 पैकी 12, 13, 14, काही जण तर 15 पैकी 15 गुण देखील घेतात। तेच आपण बघा आता सर्व काही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कंपेरेटिव्हली व्हिडिओ लॉंग असेल, परंतु जे सिरियसली प्रिपेअर करतील तर ते नक्कीच बघतील। बघा, पहिला प्रश्न तुम्हाला कंबाईंड प्री 2021 आला होता की एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाएवढी फुले ठेवली। आता बघा, अर्थ लावायचा प्रयत्न करायचा की नेमका प्रश्न आपल्याला काय सांगतो आहे। आता एक भक्त आहे, बघा तुम्हाला माहीत असेल, आपण डायग्राम अशा स्वरूपाच्या काढतो, तर तो मंदिरामध्ये गेलेला आहे आणि पायरीच्या क्रमांकाएवढे फुलं तो पायरीवरती ठेवतो आहे। समजा या स्वरूपाच्या या पायऱ्या आहेत आणि पायरीच्या क्रमांका इतकी फुलं तो ठेवतो। समजा एक नंबरच्या पायरीवर एक फुल तो ठेवेल, दोन नंबरच्या पायरीवर दोन फुले ठेवेल, तीन नंबरच्या तीन, आणि सो ऑन। तर अशा किती पायऱ्या आहेत त्या दिलेल्या आहे आपल्याला, 24 पायऱ्या आहेत मंदिराच्या। ओके, सो अशा तो 24 पायऱ्यांवरती तो फुले ठेवणार आहे। आणि त्यानंतर प्रश्नामध्ये अजून काय दिलेलं आहे, सो बघा, देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक होती। म्हणजे पायऱ्या चढून झाल्यानंतर त्याने देवाला 9 फुले वाहिली आणि 17 फुले त्याच्याजवळ होती। म्हणजे हे 9 वाहल्यानंतर 17 फुले त्याच्याजवळ होती, म्हणजे देवाला दिल्यानंतर 17 फुले त्याच्याकडे शिल्लक होती। तर आपल्याला विचारलं काय आहे, त्या भक्ताजवळ एकूण किती फुलं होती सुरुवातीला। ओके, सो आता ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली कशी आहे। बघा, एकूण 24 पायऱ्या आहेत, तर या 24 पायऱ्यामध्ये एक एक, समजा पहिल्या 24 संख्याची तुम्हाला बेरीज करावं लागेल, कारण पहिल्या पायरीवरती 1, दुसऱ्या पायरीवरती 2, तिसऱ्या पायरीवरती 3, या स्वरूपामध्ये 24 पायरीवरती 24 फुले तो भक्त जो आहे तो ठेवणार आहे। तर या स्वरूपामध्ये हे तुम्हाला सॉल्व करावं लागेल। आता हे तुम्ही असंही करू शकतात, 24, 23 म्हणजे यांची बेरीज करून डायरेक्टली उत्तर लिहू शकतात, किंवा शॉर्टकट मेथड असते, तुम्हाला माहीत असेल की पहिल्या n नॅचरल नंबरची बेरीज बरोबर n(n+1)/2। तर आता इथे n किती आहे, 24 आहे तुमचा, आणि n+1 किती आहे तुमचा, बघा 24 + 1 किती येतील, 25, आणि हे 2 म्हणजेच 24, आणि हा 24 + 1 25, आणि हे खाली 2, तर 2 × 2 = 4। त्यानंतर 25 × 12 किती येणार आहे ते करा, 12 × 5 = 60, 8 × 4 = 6, 12 × 2 = 24 × 6 = 30, तर हे 300 येतील बघा। म्हणजे पहिल्या पायरीपासून तर 24व्या पायरीपर्यंत जाईपर्यंत त्याने किती फुलं ठेवलेत, आपण आता हे वेगळ्या कलरने येऊया। बघा, त्याने 300 फुलं पहिल्या ते 24 पायरीपर्यंत ठेवले, आणि त्यानंतर काय सांगितलं आहे, त्याने देवाला 9 फुले वाहिली, म्हणजे हे आपल्याला यामध्ये मिळावे लागतील, कारण आपल्याला एकूण किती फुले होती ते विचारलेलं आहे, आणि 17 फुले त्याच्याकडे शिल्लक राहिलीत, म्हणजे हे 17 तुम्हाला यामध्ये ॲड करावे लागतील। सो बघा आता उत्तर काय येईल आपलं, सो 9 × 7 = 16, त्यानंतर इथं हे 1 × 1 = 2, आणि त्यानंतर 3, जसेच तसे 326 हे तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे। म्हणून ऑप्शन नंबर 4 जो आहे तो तुमचा इथे बरोबर येणार आहे। ओके, सो या स्वरूपामध्ये तुम्ही अशा प्रकारचे गणितं सोडवू शकतात। तुम्हाला हे जरी माहीत नसलं, तुम्ही या स्वरूपामध्ये देखील केलं तरी देखील तुमचं गणित सुटणार आहे, फक्त त्याला थोडा वेळ लागेल, त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल शिल्लकचा, आणि तो पेपरमध्ये आपल्याला द्यायचा नको असतो। म्हणून हे सूत्र लक्षात ठेवा की पहिल्या n नंबरची बेरीज काय आहे, तर n × n+1/2। म्हणजे मी तुम्हाला जर पहिल्या 15 नॅचरल नंबरची बेरीज विचारली तर तुम्ही काय कराल, 15
गुणिला 16/2 तर तेव्हा तुमची बेरीज ती येऊन जाईल. तर हे शॉर्टकट वेजने सोडवलं तर तुमचा वेळ वाचेल. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. बघा आपल्याला दिलेला आहे श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. आता प्रथमतः असा प्रश्न आल्यानंतर तुम्ही दिशा मांडून घ्यायच्या. इथं उत्तर येते बघा, इथं दक्षिण आणि इथं पश्चिम आणि इथं आपली पूर्व येणार आहे. ओके, सो अशा प्रकारे दिशा मांडून घ्यायच्या आणि त्यानंतर प्रश्न बघायचा नेमका काय दिलेला आहे. तर सो तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. आता बघा श्रीकांत जो आहे तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. श्रीकांतला आपण इथे मानूया आणि त्याचं तोंड कुठे आहे तर उत्तरेकडे, म्हणजे या बाजूला तो तोंड करून उभा आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये, त्याचं तोंड जेव्हा उत्तरेकडे असतं तेव्हा तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. तर श्रीकांतची ही डावी बाजू येणार आहे आणि ही जी आहे ती उजवी बाजू येणार आहे. सो हे कळालं तुम्हाला. तर तो उजव्या बाजूला वळतो आणि 30 किलोमीटरचा प्रवास करतो. सो इथे 30 किलोमीटर आणि नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. आता त्याची ही उजवी बाजू असेल, ही डावी बाजू असेल, तर तो डावीकडे वळून किती किलोमीटर प्रवास करतो? 20 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. तर इथून तो उजवीकडे वळून 40 किलोमीटर प्रवास करतो. त्यानंतर काय दिलेलं आहे, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो बघा उजवी बाजू त्याची ही येईल आणि किती किलोमीटर, तर 35 किलोमीटर तो प्रवास करतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे आपल्याला काय विचारलं आहे ते लक्षात घ्या. आपल्याला त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ते विचारलेलं आहे. आपल्याला निघाला त्या दिशेपासून कोणत्या दिशेला आहे हे विचारलेलं नाही. त्यामुळे त्याचं तोंड बघा आता दक्षिण दिशेला आहे हे तुम्हाला इथे कळून जातं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 4 दक्षिण हे येणार आहे. कसं बघा, इथं उभा होता पूर्वेला तोंड करून, त्यानंतर उजवीला वळून 30 किलोमीटर इथे, त्यानंतर डावीकडे वळून 20, इथे 40 आणि इथे 35. तर या स्वरूपामध्ये दक्षिण दिशेला त्याचं तोंड असणार आहे. त्यानंतर हा प्रश्न जो आहे मित्रांनो 73 नंबरचा सेट ए मधील, तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे कारण हा प्रश्न चुकलेला आहे. आता जे प्रश्न चुकलेले असतात त्यांच्यावरती जास्त विचार करत बसायचा नाही, जे आपल्याला सोडवायचे आहेत ते व्यवस्थित सोडवायचे. प्रश्न बघा मित्रांनो, बघा एक 100 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे. ओके, तर त्यातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आहेत आणि 7 विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. आता एक 100 विद्यार्थ्यांचा इथे आपला वर्ग आहे, त्यातील 40 जे आहे ते गणितामध्ये उत्तीर्ण झाले आहे आणि त्यातील 60 जे आहे ते इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले असं सांगितलेलं आहे. त्यानंतर 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, म्हणजे फेल झाले. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले? आता बघा हा प्रश्न विचार केला तुम्ही तर खूप कठीण असतो आणि जर तुम्ही सॉल्व करायला बसलं त्याला तर तो खूप सोपा वाटत असतो आपल्याला. बघा आपल्याला व्यवस्थित प्रोसेस जर माहीत असेल ना तर तुम्ही नक्की त्याला व्यवस्थित सोडवा. बघा आता एकूण उत्तीर्ण विद्यार्थी आपण यातले कसे काढू, तर 40 जे आहेत ते गणितामध्ये उत्तीर्ण आहेत आणि 60 जे आहेत ते इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आहे आणि यातील कॉमन आपल्याला यातून वजा करावे लागतील की जे आपण एक्स मानणार आहोत बघा, तर ते कॉमन आपल्याला यातून वजा केल्यानंतर एकूण उत्तीर्ण झालेले, म्हणजे दोघी विषयामध्ये उत्तीर्ण झाले विद्यार्थी मिळतील. आणि प्रश्नामध्ये दुसरी कंडिशन कशी सांगितलेली आहे तर बघा, 8 जे विद्यार्थी आहेत ते गणित व इंग्रजी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर 100 विद्यार्थी होते, त्यातले 8 जे आहेत ते दोघी विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 92 आहे. तर आपण इथे 92 टाकूया बघा आणि इथं हे जसे तसे राहतील आपले 40 + 60 - x, त्यानंतर 92, इथे 40 आणि 60 हे 100 करून घ्यायचे, अगदी सोपं आहे मित्रांनो. आणि इथे हे 92 जसे तसे येतील. सो आता इथे जेव्हा तुम्ही एक्सची किंमत काढाल तेव्हा तुम्हाला 8 मिळेल आणि तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. सो एक्सची किंमत 8 आलेली आहे. तर दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत? तर 8 आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका प्रतलामध्ये 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत, एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा येतील? प्रतल म्हणजे काय? तर एखादा भाग बघा, असा समजा आपण हे प्रतल मानलं तर यामध्ये काही बिंदू आहेत आणि यातले कोणतेही बिंदू कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत, म्हणजे असे जर बिंदू असतील बघा, यांना एक रेषीय बिंदू म्हणतात, तर यातील अशी कोणती जोडणी नाही, म्हणजे एकतर असा बिंदू आहे असा बिंदू आहे आणि एक कुठेतरी असा असेल, त्यानंतर दुसरा असा असेल, तर या स्वरूपामध्ये काही सर स्ट्रक्चर आहे. तर आपल्याला रेषा किती काढता येतील त्यांना जोडणाऱ्या? आता बघा, मी तुम्हाला डायरेक्टली याचं उत्तर काढायचं म्हटलं तर अगदी सोपी स्टेप आहे.
काय करायचं, तुम्हाला 8 बिंदू दिलेले आहेत त्यांनी, तर 8 × 8 वजा 1 करायचं 7 आणि डिवायडेड बाय 2 करायचं, तर 8 × 7 = 56 होतात तुमचे आणि / 2 बरोबर। तर इथे उत्तर काय येईल बघा, 2 × 2 = 4 आणि 2 × 8 = 16 = 28 तुमचं उत्तर येईल, जे की आपण ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन नंबर 4 करेक्ट येणार आहे। पण हे कसं येतं ते मी तुम्हाला सांगतो बघा, जर तुम्ही 3 बिंदू घेतले 1, 2 आणि 3, तर यांना जोडणाऱ्या रेषा किती येतात ते बघा। सो इथे 1 रेषा येईल, 2 आणि 3 रेषा येतील, तर 3 बिंदूंना जोडण्यासाठी 3 रेषा येतात। त्या कशा येतात बघा, 3 × 2 / 2, हे 2 2 कट होतील, 3 आल्यात। त्यानंतर जर तुम्ही या स्वरूपामध्ये 4 बिंदू घेतले, समजा एक इथे आणि एक इथे, सो यांना तुम्ही जेव्हा जोडाल तेव्हा या स्वरूपामध्ये जुडतील, आणि हा पॉईंट इथे देखील जुडेल, हा पॉईंट इथे देखील जुडेल, तर इथं किती रेषा झाल्या बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, तर अशा प्रकारे 6 रेषा झाल्या। तर 4 बिंदू आहेत, 4 वजा 3 4 × 3 करायला लागतील आणि / 2 करायला लागतील, 2 × 2 = 4 / 3 = 6, तर याच फॉर्मुल्यानुसार तुमचे 8 बिंदूंचे 28 हे उत्तर येणार आहे। आय होप की तुम्हाला समजलं असेल, नसेल समजलं तर पुन्हा बॅक घेऊन बघून घ्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घड्याळ्या चॅप्टरवरती आधारित आहे, बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे ते आपण वाचूयात। नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटे पुढे जाते, एका दिवसाला म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे 24 तास कन्सिडर करावे लागतील। त्यानंतर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते, दर तासाला म्हटलेलं आहे म्हणजे एका तासाला 35 सेकंद मागे पडते। तर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल। आता प्रश्न वाचून तुम्हाला काय काय गोष्टी कळतात ते प्रथमतः लिहून घ्यायचं आहे। बघा इथं आपल्याला नीरजचं घड्याळ दिलेलं आहे, नीरज, तर नीरजचे घड्याळ पुढे जाते म्हणजे इथे पुढे तुम्ही लिहू शकता, नीरजचे घड्याळ पुढे जाते इथून आपल्याला कळून जाईल। आणि दुसरा कोण आहे तर पियुष आहे, पियुषचे घड्याळ जे आहे ते मागे असते। ओके, आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, सकाळी 8 वाजता, आता ही तुमची क्लॉक असेल समजा, तर सकाळी इथे 8 AM तुमची घड्याळ व्यवस्थित लावली आणि ती रात्री 12 वाजता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे 8 पासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुमचे किती तास होतात। बघा दिवसाचे 12, इथे दिवसाचे 12 आपण म्हणूयात, 12 PM जे असतील, आणि त्यानंतर 8 ते 12 हे किती तास झाले तुमचे, 4 तास, आणि 12 ते 12 पुन्हा 12 तास, 12 आणि 4 16 तासासाठी तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल। या 16 तासामध्ये नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती तास किती मिनिटे पुढे असेल ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, तर आपल्याला कन्सिडर करायचे आहेत फक्त 16 तास। आता पुढे बघा, आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की नीरजचं जे घड्याळ आहे ते एका दिवसाला 5.5 मिनिटे पुढे जाते। आता बघा नीरजचं घड्याळ 24 तासाला 5.5 मिनिटं पुढे जाते, म्हणजेच किती सेकंद पुढे जाते असं आपण म्हणू शकतो, 5.5 मिनिटं म्हणजे किती सेकंद बघा, इथं 5 मिनिटे म्हणजे किती सेकंद तुम्हाला माहीत असेल, 5 × 6 = 300 सेकंद, आणि इथं हे 1/2 मिनिट म्हणजे 30 सेकंद, तर 330 सेकंद त्याचं घड्याळ 24 तासामध्ये पुढे जातं। आता आपल्याला 16 तासासाठी विचार करायचा आहे, तर 16 तासामध्ये किती जाईल, जर समजा 24 तासामध्ये 330 जात असेल तर 16 तासामध्ये आपण x मानू शकतो। आता याची किंमत काढायची, 24x क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बघा, आता एवढा बेसिक गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे तेव्हाच तुम्ही गणित सॉल्व करू शकाल। इथे 330 सॉरी सो इथे 330 आणि इथं हे तुमचे त्याला गुणेला 16 होतील, तर एक्सची किंमत काढताना 24 या बाजूला येतील, 330 × 16 आणि हे 24 इथे जसतसे, तर 8 × 2 = 16 होतील, 8 × 3 = 24, त्यानंतर हे 110 इथे होतील, एक्सची किंमत काय येईल तर 220 सेकंद येईल। म्हणजे आता आपण हे का कॅल्क्युलेट केलं बघा, 24 तासाला त्याची घड्याळ 330 सेकंद पुढे जाते, तर 16 तासाला त्याची घड्याळ 220 सेकंद पुढे जाईल, म्हणजे आपल्या 16 तासासाठी विचार करायचा आहे, कारण आपल्याला सकाळच्या 8 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचा टाईम पिरियड लक्षात घ्यायचा आहे। आता पियुषचे घड्याळ आपल्याला दिलेलं आहे की दर तासाला 35 सेकंद मागे पडते, एका तासाला त्याचं घड्याळ किती सेकंद मागे पडते, 35 सेकंद, तर 16 तासाला किती पडेल, एक्स मानूया आपण, तर सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला, डायरेक्टली 35 × 16 करायचं आहे तेव्हा 16 तासांचं मिळेल, तर 16×85 इथे 8 येतील, 37 × 48 आणि 8 ते 56 560 येईल,
आता बघा, यानंतरची स्टेप जी आहे ती महत्त्वाची आहे. आपल्याला रात्री 12 वाजता विचारलेलं आहे की त्यांची घड्याळ किती मिनटं पुढे असेल. ओके, सो 12 वाजता बघा, याची पियुषची घड्याळ जी आहे ती 560 सेकंद मागे असेल. 560 सेकंद हे लक्षात घ्यायचे आहे, हे 5 नाहीत, यस म्हणजे सेकंद आहे. त्यानंतर नीरजची घड्याळ 220 सेकंद पुढे असेल. आता तुम्हाला काय विचारलं आहे की नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनटं पुढे असेल. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, या दोघांची बेरीज करायची. ओके, सो 560 प्लस 220, 087, 780 तुमचं इथं उत्तर आलेलं आहे सेकंदमध्ये. 780 सेकंद. परंतु आपल्याला सेकंदमध्ये उत्तर दिलेलं आहे का नाही, आपल्याला मिनिटांमध्ये विचारलेलं आहे. सो याला आपण मिनटामध्ये कन्वर्ट करू. मिनटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला 60 ने भागावं लागेल. इथं 2 0 0 कट होतील. त्यानंतर 6 1 6, 37 18, तर अशा प्रकारे आपलं उत्तर इथे 13 मिनिट येईल. 13 मिनिट ऑप्शनमध्ये आहे का, तर हो, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट येईल. त्यानंतर पुढचा अगदी इझी क्वेश्चन होता. बघा, दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील. आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, पण त्यासाठी वेन डायग्राम कोणती येईल ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. बघा, शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती. आता यासाठी तुम्हाला ज्या डायग्राम दिले आहेत त्या कन्सिडर करा. आता बघा, एखादा शिक्षक जो आहे तो विवाहित असू शकतो, आणि जो विवाहित आहे तो शिक्षकही असू शकतो, लेखकही असू शकतो. त्यामुळे या स्वरूपाची डायग्राम इथे परफेक्टली फिट बसते. म्हणजेच एखादा व्यक्ती जर समजा शिक्षक असेल, लेखक असेल, विवाहित व्यक्ती असेल, तर तो या ठिकाणी येईल. आणि जर समजा एखादा, समजा आपण हा शिक्षकचा कॉलम घेतला, त्यानंतर हा विवाहित व्यक्तीचा आणि हा लेखकचा, तर एखादा व्यक्ती शिक्षक आणि विवाहित जर असेल, शिक्षक असून, तर तो या भागामध्ये येईल. आणि एखादा व्यक्ती लेखक आणि विवाहित असेल या भागामध्ये येईल. एखादा व्यक्ती शिक्षक आणि लेखक असेल या भागामध्ये येईल. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं प्रॉपर उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे. या स्वरूपाची डायग्राम म्हणजे तिघही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, लेखक, शिक्षक, विवाहित व्यक्ती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला a बरोबर 1, b बरोबर 2, c बरोबर 3, z बरोबर 26, म्हणजेच एचा क्रमांक 1 आहे, b चा 2 आहे, c चा 3 आहे. या स्वरूपामध्ये गॉडफादर शब्द तुम्हाला शोधायचा आहे. बघा, तर या स्वरूपामध्ये काय करायचं प्रश्न जर विचारला तर बेसिकली जे कॉमन आहेत बघा ते कन्सिडर करायचे नाहीत. इथं कॉमन आहेत बघा, हे कॉमन आहे, 18 18 18 18, हे पण कॉमन आहे. तर तुम्हाला जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर GODFA, तर इथे मध्ये कुठेतरी ए आलेला आहे आणि एसाठी क्रमांक 1 दिलेला आहे. तर इथे 1 कुठे आहे बघा, ऑप्शन नंबर 4 मध्ये इथे आहे. सो ऑप्शन नंबर 4च आपला करेक्ट असणार आहे. या प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा नाही, यामुळे तुमचे बराच वेळ वाचतो आणि तो तुम्हाला दुसऱ्या प्रश्नांना देता येतो. अशा स्वरूपाचा प्रश्न असला तर डायरेक्टली एकच त्यातला अक्षर कुठलं तरी बघायचं आणि ते क्लिक करून द्यायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला 2 घटना दिलेल्या आहेत आणि त्या घटना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि त्याच्यातील संबंध आपल्याला ठरवायचा आहे. 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असं आपल्याला गृहीत धरायचं आहे आणि अचूक उत्तर जे आहे ते निश्चित करायचं आहे. बघा, पहिलं घटना आपल्याला दिलेली आहे की श्रीहरी आगीत मारले गेले. एक श्रीहरी नावाचा व्यक्ती आहे, तो आगीमध्ये मारला गेला आणि कंपनीमध्ये आग लागली. तर कंपनीमध्ये आग लागली हे देखील आपल्याला सत्य मानायचं आहे, कारण त्यांनी सांगितलं आहे की दोघं विधान सत्य आहे. आता याच्यावरून काय ठरतं की आपल्याला हे ऑप्शन दिले आहेत त्यातलं काय परफेक्ट याला मॅच होतं ते आपल्याला शोधायचं आहे. एक विधान आहे श्रीहरी नावाचा व्यक्ती आहे, तो आगीत मारला गेलेला आहे. दुसरं विधान आहे कंपनीमध्ये आग लागलेली आहे. आता आपल्याला प्रॉपर इथे सांगितलं आहे का की श्रीहरी आग कंपनीमध्ये होता किंवा श्रीहरी कंपनीमध्ये काम करत होता किंवा जिथे आग लागली तिथे श्रीहरी उपस्थित होता, तर आपल्याला असं प्रॉपर कुठे सांगितलेलं नाही. त्यामुळे बघा, पहिला ऑप्शन 1 हा परिणाम आहे आणि 2 त्याचे मुख्य कारण आहे. म्हणजेच कंपनीमध्ये आग लागली म्हणून श्रीहरी आगीत मारले गेले असं असू शकते का? असू शकतं, परंतु असं निश्चित सांगता येत नाही, इथं निश्चितता नाही आहे. ओके, सो त्यामुळे हा ऑप्शन तर येणार नाही. आणि 2 हा परिणाम आहे. आता कंपनीमध्ये आग लागणे हा परिणाम आहे का? नाही. तिसऱ्या विधानामध्ये पण 2 हा परिणाम आहे दिलेला आहे, परंतु ते देखील येणार नाही. म्हणून वरीलपैकी 1ही बरोबर नाही, कारण कंपनीमध्ये आग लागली आणि श्रीहरी आगीत मारले गेले यांचा संबंध आपण ठरवू शकत नाही, कारण आपल्याला माहीत नाही की नेमका तो श्रीहरी नावाचा व्यक्ती आहे तो कंपनीत कामाला होता किंवा नाही, कंपनीमध्ये काम करत होता किंवा नाही. आता बघा, इथे जी आग लागायची आहे ती लागू द्या, परंतु खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे त्याला नक्की तुम्ही आग लावा. काही करा पण चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा स्वरूपाचे व्हिडिओ बनण्यासाठी खूप मेहनत लागत असते मित्रांनो. हे सर्व मटेरियल तयार करणं आणि हे तुम्हाला इझी वाटत असेल, परंतु यासाठी वेळ द्यावा लागतो.
तर तुम्हाला जर त्या दिलेल्या वेळेचा काहीतरी फायदा होत असेल माझ्या, तर मला देखील तुम्ही एक रिटर्न गिफ्ट तुमचं म्हणू शकतात की सबस्क्राईब करू शकतात तुम्ही माझ्या चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर, किंवा एक्सप्लेनेशन समजत असेल तरी देखील. आणि ज्यांनी या व्हिडिओला लाईक केलं नसेल ते लाईक करून घ्या. आपण यानंतरचे जे पूर्वीचे पेपर्स आहेत ते देखील या स्वरूपामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील संख्यांमधून विसंगत संख्या आपल्याला शोधायची आहे. आपल्याला संख्या दिलेला आहे, बघा कोणती संख्या आहे, 343, त्यानंतर 324 दिलेली आहे, 3375 दिलेली आहे, त्यानंतर 10648 दिलेली आहे आणि 64 दिलेली आहे. तर बघा हा प्रश्न व्यवस्थित तुम्ही जर बघितला तर यामध्ये तुम्हाला एक कॉमन फॅक्टर दिसेल, तो म्हणजे हे क्यूब दिसत आहेत बघा तुम्हाला. आता समजा हा जो आहे तो 7 क्यूब आहे, त्यानंतर हा आहे मित्रांनो 15 क्यूब आहे बघा, त्यानंतर हा जो आहे तो 22 क्यूब आहे आणि 64 जो आहे तो 4 क्यूब आहे. क्यूब म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल, घन. तर 4 घन किती, हे कसं काढतो आपण, 4 × 4 × 4, 4 × 16, 16 × 4, 16 × 64 हा आला बघा. तर हे सर्व जे आहेत मित्रांनो ते पूर्ण घन आहेत आणि हा जो आहे तो वर्ग आहे, हा स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे, तर 18 स्क्वेअर आहे. ओके, म्हणून हे जे आहेत ते मित्रांनो यातील ऑड ऑप्शन जे आहे ते आहे, 324 हे यातील ऑड ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 3 आपला विसंगत पर्याय येणार आहे. बघा आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे नीरज. नीरजने 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर 10 किलोमीटर वेगाने पार पाडले, पुढचे 20 किलोमीटर 12 किलोमीटर वेगाने पार पाडले आणि राहिलेले 20 किलोमीटर 15 किलोमीटर प्रति तास वेगाने पार पाडले. तर नीरजचा संपूर्ण 60 किलोमीटर अंतराचा प्रवासातील सरासरी वेग किती, आपल्याला काय विचारलेला आहे यातला ॲव्हरेज स्पीड. ओके, सो तुम्हाला माहीत असेल स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता आपल्याला डिस्टन्स इथे दिलेला आहे 60 आहे, परंतु त्यासाठी लागणारा टाईम आपल्याला इथे दिलेला आहे का, तर तो टाईम आपल्याला दिलेला नाही आणि आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करायची आहे. ही स्पीड म्हणजे काय आहे, ॲव्हरेज स्पीड आहे. ओके, सो आता आपल्याला हा टाईम काढता येईल. बघा बघा मी तुम्हाला सांगतो तो कसा काढता येईल. नीरज नावाचा व्यक्ती आहे, तो 60 किलोमीटर गेलेला आहे. हे टोटल डिस्टन्स जे आहेत मित्रांनो ते किती असेल, 60 किलोमीटर असेल. त्याने काय केलं की 20-20 स्लॉट आहेत त्यानुसार स्पीड त्याची चेंज झालेली आहे. तर हे 20 इथे किलोमीटर, 20 किलोमीटर आणि हे इथे 20 किलोमीटर. तर पहिले 20 किलोमीटर तो किती अंतर म्हणजेच किती वेगाने गेलेला आहे, तर 10 किलोमीटर पर आवरने गेला आहे. म्हणजे पहिले 20 किलोमीटर 10 किलोमीटर पर आवर वेगाने, म्हणजे डिस्टन्स एवढा आहे आणि त्याची स्पीड 10 आहे, ज्यावरून तुम्हाला टाईम काढता येईल. म्हणजे त्याला एका तासाला तो 10 किलोमीटर जात असेल तर तो 2 तासाला 20 जाईल. त्यानंतर आता हे तुम्हाला समजलं नसेल, मी पुढे सांगतो बघा कसं असतं. त्यानंतर दुसरं 20 किलोमीटर अंतर जे आहे तो कोणत्या वेगाने गेला, तर तो 12 किलोमीटर पर आवर वेगाने गेला. त्यानंतर थर्ड जे 20 किलोमीटर अंतर आहे ते 15 किलोमीटर प्रति आवर या वेगाने गेला. आता बघा तुम्ही जर यांची बेरीज केली तर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला मिळेल की त्याला एकूण किती वेळ लागला त्या 60 किलोमीटर कवर करण्यासाठी. सो आपण यांची बेरीज करूया. सो 20/10, 20/12 आणि इथं 20/15. आता तुम्ही जर यातील 20 बाहेर काढले बघा, तर इथं 1/10 प्लस 1/12 1/15. आता यांचा कॉमन घ्यायचा आहे, काय आहे नेमकं, यामध्ये 60 कॉमन येतील बघा, या स्वरूपामध्ये सोडवायचं. तर इथं जर तुम्हाला 60 करायचे असतील 10, तर त्याला 6 गुणावं लागेल. म्हणजे वरती पण 6 येतील कारण याला पण 6 गुणावं लागेल. तर इथे 6 आणि इथे 60 प्लस, इथं जर आता 12 तुम्हाला 60 करायचं असेल तर 5 गुणावं लागेल, म्हणजेच वरती पण 5 गुणावं लागेल. सो 12 × 5 = 60 होता. त्यानंतर 15 × 15 = 60, इथे वर 4 येतील, इथं खाली 60 येतील. तर इथं 20 आणि इथं तुमचे काय येतील बघा, यांची बेरीज होईल आणि 60 जसेच तसे राहतील. तर 6 × 5 = 11 × 4 = 15 उत्तर येईल आणि इथे 60 जसेच तसे. 20 × 21 20 × 3 = 60, त्यानंतर 15/3 तुमचे किती येतील, सो 3 × 5 = 15, 5 उत्तर येईल. तर तुम्हाला आता या फॉर्म्युल्यामध्ये टीची किंमत टाकायची आहे, जी की 5 आलेली आहे. तर ही काय 5 अवरमध्ये आलेली आहे, कारण सर्व डिस्टन्स जे आहे ते किलोमीटरमध्ये आहे. तर 60 किलोमीटरसाठी 5 तासामध्ये जर तो गेला तर त्याची ॲव्हरेज स्पीड आपल्याला मिळेल. तर 5 × 5 आणि 5/20, तर 14 किलोमीटर पर अवरने त्याची ॲव्हरेज स्पीड जी आहे ती असेल. म्हणजे काय, तर ताशी 14 किलोमीटर प्रति तास,
14 किलोमीटर, ओके, ताशी 14 किलोमीटर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकला असता. त्यानंतर पुढचा अगदी इझी क्वेश्चन आहे बघा. 6 दिवसांमध्ये नेहा एक काम पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करते. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? आता बघा, नेहा आहे आणि रेखा आहे, तर याचा एक फॉर्म्युला असतो बघा, की एक काम एक व्यक्ती एवढ्या दिवसामध्ये करत असेल, दुसरी व्यक्ती तेवढ्या दिवसामध्ये करत असेल, तर दोघं मिळून ते काम XY/X+Y या वेळेमध्ये करत असतात. तर इथे एक्सची किंमत तुमची 60 आहे आणि वायची किंमत जी आहे ती 18 आहे. तर इथे तुमची एक्सची किंमत 6 आहे आणि वायची किंमत 18 आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 6 × 18 करायचं आणि 6 × 18. तर इथं तुम्ही जेव्हा गुणाकार कराल तेव्हा तुम्हाला उत्तर येईल बघा, 48 108, आणि इथं 18 × 6 = 24 येईल. तर 108/24 हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 12 चा भाग देऊया आपण अगोदर, 9/2. सो याचं उत्तर येईल 4.5. तर 4.5 त्यांना दिवस लागतील जेव्हा ते दोघंही मिळून काम करतील तेव्हा. तर ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सरळ व्याज चक्रवाढ व्याज आपल्याला दिलेला आहे. 1800 आहे आणि 1890 आहे. तर ती रक्कम किती टक्के व्याजाने ठेवली होती असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, सरळ व्याज तुम्हाला माहीत असेल, सरळ व्याज जे आहे ते प्रत्येक वर्षी समान असतं आणि चक्रवाढ व्याज जे आहे ते व्याजावर व्याज असतं, चक्रवाढ व्याजामध्ये चक्रवाढ व्याज. सो इथं तुमचं एकूण सरळ व्याज जे आहे ते किती आहे, 1800 आहे, आणि इथं चक्रवाढ व्याज जे आहे ते 1890 आहे. आता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे 2 वर्षाचे, सो पहिल्या वर्षाला आणि दुसऱ्या वर्षाला. सो या स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो इथे. सो पहिल्या वर्षाला सरळ व्याज किती असेल, 900 असेल, आणि दुसऱ्या वर्षाला 900 असेल, तेव्हाच ही किंमत 1800 एवढं सरळ व्याज येणार आहे. तर इथं बघा, चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाला 900 येणार आहे आणि दुसऱ्या वर्षाला मग किती येईल बघा, टोटल किंमत 1890 आहे तुमची, आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षाला 1890 मधून हे 900 तुम्ही वजा करायचे. सो इथे 90 तुमचं उत्तर येईल आणि दुसऱ्या वर्षाला 900 + 90 अशा स्वरूपामध्ये 990 तुमचं व्याज होईल. तर 900 च्या किती टक्के हे 90 आहेत हे तुम्हाला इथे कळतं का? बघा, 900 च्या X% = 90 असं तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये समजायचं असेल. 0 0 कट होतील, इथे 90 आहेत, तर इथं X = 90/9. सो X बरोबर काय येईल, तुमचे 10 येईल. म्हणून 10% तुमचं उत्तर येणार आहे. किती रक्कम किती व्याजदराने ठेवली आहे, तर 10% व्याजदराने ती रक्कम ठेवली आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. उतरता क्रम म्हणजे काय, तर या स्वरूपाच्या स्टेप, सर्वात वर जी आहे ती हायेस्ट रक्कम असेल आणि खाली जी आहे ती लिस्ट किंवा ती रक्कम असेल. आपल्याला दिलेला आहे बघा 5/8, सर्व ऑप्शनमध्ये कॉमन संख्या आहेत त्या, आणि इथं 9/13 आणि इथं 11/17 दिलेला आहे. सो या 3 संख्या ज्या आहेत त्या कॉमन आहे, फक्त याला आपल्याला रिअरेंज करायच्या आहेत. सो आता तुम्ही याचं पॉईंटमध्ये उत्तर काढू शकतात. सर तुम्हाला उत्तर काढता येईल बघा, डायरेक्टली भागाकार करा, किंवा असा भागाकार जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने देखील करू शकतात, जी आपली ट्रेडिशनल मेथड आहे ती. तर त्याच्यापेक्षा आपण असंच करूया. सो 5/8 = बघा, इथे 8 आहे की 8 तुम्ही म्हणू शकतात, इथं 0 चा भाग जाईल. त्यानंतर 50 होतील इथे, त्यानंतर 8 × 48 तुमचे होतील, 20 होतील, 8 × 8 = 16, 8 × 3 = 24, तर 2 इथं घ्यावे लागतील, 16. त्यानंतर 8 × 5 = 40 होतील, 0.625 तुमचं उत्तर इथे येणार आहे. त्यानंतर 9/13 आता काढायचं, 9/13 उत्तर काय येईल बघा, इथं 0 पॉईंट तर येणारच आहे. 13/78 तुमचे येतील, 78 आणि इथे उरतील बघा 12, तर 12 उरल्यानंतर 7 इथे येणार आहेत. त्यानंतर आता हा भाग तुम्ही देऊ शकता, आता हे मी तोंडी देत आहे त्यामुळे तुम्हाला कळत नसेल नेमकं काय चाललं आहे, परंतु अशाच स्वरूपाचं याचं उत्तर येणार आहे. 11/17 आता हे कसं सॉल्व करायचं, 17 च्या पाढ्यामध्ये 11 येत नाही, 0 पॉईंट. त्यानंतर इथे 110 होतील, इथं 17/5 असं आपण म्हणू शकतो. तर इथं बघा काय आलेलं आहे, याची व्हॅल्यू ही आली, याची व्हॅल्यू ही आली, याची व्हॅल्यू ही आली, यातील हायेस्ट व्हॅल्यू कोणती आहे मित्रांनो, तर ही आहे, ही 1 नंबरला येईल. त्यानंतर याच्यापेक्षा खालची व्हॅल्यू ही आहे आणि याच्यापेक्षा खालची व्हॅल्यू ही आहे, म्हणजेच 9/13 हे पहिल्या ऑप्शनमध्ये असायला हवे, 11/17 दुसऱ्या ऑप्शनमध्ये. तर या स्वरूपामध्ये बघा ऑप्शन नंबर 3 हा तुमचा करेक्ट येणार आहे.
यासाठी थोडा वेळ लागला आपल्याला, परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रश्नासाठी मित्रांनो वेळ द्यावा लागतो तेव्हा त्याचं करेक्ट उत्तर येत असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, जो की शेवटचा प्रश्न आहे या 15 प्रश्नांपैकी. तर एका बागेचे प्रवेश शुल्क 35% जर कमी केले तर प्रवाशांची संख्या 40% वाढली, तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा किती आहे ते आपल्याला विचारलेला आहे. कितीने कमी आहे, किती टक्क्याने जास्त आहे. बघा आता समजा आपण बागेचं प्रवेश शुल्क 100 रुपये आहे असं गृहीत धरूया, आणि 100 लोक दररोज त्या बागेला भेट देतात असं आपण गृहीत धरूया, तर एकूण त्यांचं उत्पन्न यावेळेस किती होईल, 10,000 रुपये होईल. कारण 100 रुपये एका व्यक्तीकडून घेतील, रोज 100 व्यक्ती येतील तर 10,000 रुपये होईल. आणि जर त्यांनी प्रवेश शुल्क 35% कमी केला, म्हणजेच प्रवेश शुल्क आता त्यांनी 100 चे 35% कमी केले, तर 65 येईल प्रवेश शुल्क, 65 रुपये. आणि प्रवाशांची संख्या कितीने वाढली, 40% वाढली, म्हणजे प्रवाशांची संख्या 140 झाली. तर याचा आता गुणाकार करायचा आहे, 140 × 65, तर इथं 700 येतील आणि इथं हे इथं बघा आता आपण बेरीज करूया यांची, 0, 9,100 येणार आहे. तर आता नेमका इथे उत्पन्नामध्ये बदल काय झालेला आहे, तर उत्पन्न हे कमी झालेलं आहे 900 रुपयांनी. 900 रुपयांनी म्हणजे काय, तर 9% कमी झालेलं आहे. कारण 10,000 चे 9% जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला इथे 900 रुपये एवढे येतील. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट येईल, की उत्पन्न जे आहे ते 9% कमी झालेलं आहे. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित कळाली असतील. बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर देखील करू शकता तुमच्या मित्रांबरोबर, कारण त्यांना देखील ही उत्तरं जाणून घ्यायची असतील कशी आली. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे मित्रांनो, त्यासाठी कुठलाही चार्ज तुम्हाला लागत नाही, सो नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.